तो कुणी विरोधी बोलेल त्याच्या घरी ईडी जाऊन पोहोचते, इन्कम टॅक्सची चौकशी सुरू होते, पोलिसचा ससेमेरा लागतो, कुणीच विरोधी बोलायचं नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या महाविकास आघाडीच्या या विराट सभेसाठी लवकरच माननीय उद्धवजी ठाकरे साहेब येतीलच, व्यासपीठा उपस असलेले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय आमदार अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय आमदार रामदासजी दानवे, राजेश भैया टोपे, जितेंद्रजी आव्हाड, येथे उपस्थित असले अमित भैया देशमुख, माननीय धनंजयजी मुंडे, माननीय चंद्रकांतजी खैरे, दिल्लीहून मुद्दाम आलेले आमचे काँग्रेसचे प्रभारी माननीय आशिषजी दुआ, अमर राजूरकरजी, सतीश चव्हाणजी, डॉक्टर कल्याणजी काळे, उपस्थित आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी, तिन्ही पक्षाचे आणि मित्रपक्षांचे सर्व बंधू आणि भगिनी, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ही महाविकास आघाडीची विराट सभा होते आहे। प्रचंड संख्येने तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याकरता मध्ये उपस्थित आहात, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो आहे। महाविकास आघाडी हे नाव आता महाराष्ट्राच्या जनतेच्या अंतकरणामध्ये कोरलं गेलेलं नाव आहे। मला आठवतं की ज्यावेळेस 19 सालच्या निवडणुका झाल्या होत्या, आम्ही सगळेजण इलेक्शन संपल्यानंतर आमचे आमदारांचे आकडे होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा काय आकडा जुळणार नव्हता, सत्ता येणार नव्हती, परंतु पुढाकार आदरणीय उद्धवजींनी घेतला, खासदार संजय राऊतजींनी घेतला आणि सांगितलं की आपल्याला महाविकास आघाडी निर्माण करायची, पुढाकार त्यांनी घेतला, आदरणीय सोनेजींनी पाठिंबा दिला, आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन लाभलं आणि महाविकास आघाडी राज्यामध्ये काम करण्याकरता आली। सर्वसामान्य माणसाचं हित हे केंद्रबिंदू मानायचं, किमान समान कार्यक्रम तयार केला आणि आम्ही 2.5 वर्षाचा कालखंड, एक ऐतिहासिक कालखंड म्हणूनच कायम इतिहासामध्ये त्याचं नाव राहील असा कालखंड आमचा झाला। तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला आम्ही 7 मंत्री होतो आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी आमची बैठक घेतली नागपूरला, आम्ही सगळे एकत्र आलो आणि निर्णय घेतला की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, पण चर्चा अशी झाली की त्या अगोदरच्या सरकारमध्ये ज्या पत्तीनं कर्जमाफी झाली ती 1.5 लाखापर्यंतची, 65-65 रकान्याचा फॉर्म भरावा लागायचा, सहकुटुंब जावं लागायचं, ऑनलाईन फॉर्म भरायचा, त्यानंतर कदाचित मिळाले पैसे, कोणाला नाही मिळाले, कर्जमाफी झाली कोणाची नाही झाली। निर्णय आम्ही असा घेतला की शेतकऱ्याला कोणताही त्रास न होता फक्त एकदा ओळख पटवावं लागेल, त्याचे 2 लाख रुपये त्याच्या खात्यावर जाऊन पडतील, त्याचं कर्ज माफ होईल, हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याची अंमलबजावणी 1 महिन्यामध्ये सगळ्यांच्या खात्यावर 2 लाखापर्यंत रकमा जाऊन पोहोचल्या, इतक्या सहज पद्धतीने आम्ही केलेलं आपल्या सगळ्यांना आठवत असेल, तो कालखंड आठवत असेल। 50,000 रुपये सुद्धा त्यावेळेस आम्ही अडचणी झाल्या आमच्या, कोरोनाचं संकट आलं, निधीची अपूर्तता सुरू झाली, परंतु जाता जाता त्या 50,000ची सुद्धा व्यवस्था अजितदादांनी, बरोबर अजितदादा, 50,000ची सुद्धा व्यवस्था करून रकमा टाकून आम्ही गेलो होतो।
अतिवृष्टी त्या कालखंडात झाली, आपल्याला आठवत असेल उस्मानाबाद आणि त्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली होती. स्वतः उद्धवजी आम्ही सगळे अजित दादा आम्ही सर्व प्रत्यक्ष फील्डवर गेलो आणि 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांकरता देण्यात आलं आणि ते झटपट पैसे पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही केली. कोरोनाच्या संकटामध्ये ज्या पत्तीनं महाराष्ट्रामध्ये ते संकट आपण हाताळलं, काळजी घेतली, देशामध्ये सुद्धा लौकिक आपला वाढला की सगळ्यात चांगलं कोरोनाचं संकट कुणी हाताळलं तर ते महाविकास आघाडीने हाताळलं. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की प्रचंड तणाव होता, सगळे व्यवहार बंद पडलेले होते, रहदारी बंद पडली होती, घरात बसावलं होतं, पण त्या काळातही कोणती पूर्ण पारदर्शकता आपण ठेवली. स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री म्हणून आपल्याशी बोलत असायचे आणि कुटुंबाला वाटत असायचं की आपल्या कुटुंबातला कर्ता माणूस आपल्याशी बोलतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की इथं राजेशजी भैया आम्ही सगळेजण प्रत्येक जण काळजी घेत होता की ते कोरोनाचं संकट कसं चांगलं हाताळलं जाईल. 2.5 वर्षामध्ये विकासाचा वेग बिलकुल कमी न होऊ देता हे सगळं काम चाललेलं होतं कोरोनाच्या संकटाच्या काळातही, आणि नंतर सरकार बदललं आणि आता हे आता चालले झाले सुरू हे सरकार कसं चाललं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आपल्याला नाही. आम्ही कांद्याकरता आंदोलन केलं, कांद्याला भाव नाही, शेतीमालाला बाजार नाही, विधानसभेमध्ये आम्ही आंदोलन केलं, पायऱ्यानं आंदोलन केलं, सभागृहात आग्रह धरला, कांदा खरेदीचे आश्वासन दिले, अजूनही नाफेडच्या कांद्याची खरेदी सुरू झाली नाही, कोणत्या शेतकऱ्याला रुपये मिळायला तयार नाही, अटी घालून ठेवल्या त्याच्यामध्ये. अतिवृष्टी झाली, खूप गारपीट झाली, नुकसान झालं आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा, अजून निर्णयच नाही, जाहीर मात्र भरपूर केलं, निर्णय नाही, रुपये मिळायला शेतकऱ्याला तयार नाही, अशा प्रकारची अवस्था आहे, कोणतीही मदत मिळायला तयार नाही ही अवस्था आहे. हा फरक महाविकास आघाडीचा आणि सध्याच्या सरकारचा हे आपण लक्षात घ्या. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की देशामधला सुद्धा माहोल काय, जो कुणी विरोधी बोलेल त्याच्या घरी ईडी जाऊन पोहोचते, इन्कम टॅक्सची चौकशी सुरू होते, पोलिसचा सिसमेरा लागतो, कुणीच विरोधी बोलायचं नाही. खरं म्हणजे राज्यघटनेमध्ये वाद विवाद मान्य केलेला आहे, मतमतांतरं मान्य केलेले आहेत. सत्ताधारी आहे तसा विरोधी पक्ष आहे, सत्ताधाऱ्याने काम करावं त्याची बाजू मांडावी, विरोधकांनी त्यांची बाजू मांडावी, हे तर पद्धत आहे. परंतु आमच्या विरोधी कुणी बोललेलं चालणार नाही अशा पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. राहुलजींनी या सगळ्याच्या विरोधामध्ये भारत जोडो पदयात्रा काढली, 3,560 किलोमीटर कन्याकुमारी पासून तर श्रीनगर पर्यंत पायी ते चालले. आपण सगळ्या जणांनी साथ दिली, आदरणीय उद्धवजी आदित्यजी ते सहभागी झाले, त्यांचे सगळे कार्यकर्ते सहभागी झाले, आदरणीय पवार साहेब सहभागी झाले, अजित दादा जयंतरावजी सहभागी झाले, मित्रपक्ष सहभागी झाले आणि एक यशस्वी पदयात्रा ती झाली आणि संपूर्णपणे देशाचं लक्ष वळवलं त्यांनी की महागाईची परिस्थिती ज्याच्यावर हे केंद्र सरकार बोलायला तयार नाही, राज्य सरकार बोलत नाही, त्या महागाईवर असेल, बेरोजगारीवर असेल, त्यांनी जागृती निर्माण करण्याचं काम केलं. लोकशाहीवर होणारे आघात जे होत आहेत त्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम राहुलजींनी केलं. मध्यंतरीचा कालखंड, अदानींच्या बाबतीत एक प्रकार असं बाहेर आलं का कशा पत्तीनं ते जगातले 2 नंबरचे श्रीमंत बनले. राहुलजींचं 7 फेब्रुवारीचं भाषण आहे, आपण मुद्दाम युट्यूबवरला जाऊन पुन्हा ऐका. आणि त्यांनी विचारलं की अदानी आणि पंतप्रधान मोदीजी यांचा नेमका संबंध काय, उत्तर दिलं नाही, प्रोसिडिंग मधून ते भाषण काढून टाकलं गेलं. राहुलजी परदेशात गेले, त्यांनी या लोकशाहीबद्दल काळजी व्यक्त केली, त्यांच्यावर आरोप झाले सभागृहामध्ये. राहुलजी आल्यानंतर त्यांनी सभागृहामध्ये बोलण्याची परवानगी मागितली की जर माझ्यावर आरोप झाले असतील तर मला उत्तर देऊ द्या, त्यांना परवानगी दिली नाही. सत्ताधारी गोंधळ करत होते आणि लोकसभेचं कामकाज बंद पाडत होते ही वस्तुस्थिती आहे. एवढंच नाही तर
गुजरात मध्ये एक केस पुन्हा उपस्थित केली गेली, चालवली गेली, 2 वर्ष शिक्षा, दुसऱ्या दिवशी त्यांचं खासदारकी काढून घेतली. कोणत्या पद्धतीने ही लोकशाही चालली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सभागृहात बोलू दिलं नाही, पण राहुलजी बोलले, बाहेर बोलले आणि एकच प्रश्न विचारला की अदानींच्या खात्यामध्ये 20,000 कोटी रुपये आले कुठून? अदानींच्या कंपन्यांमध्ये 20,000 कोटी रुपये आले कुठून? अद्याप उत्तर द्यायला तयार नाही, कुणी उत्तर द्यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ असा की हे सरकार, एक केंद्र सरकार, सर्वसामान्य माणसाने जरी प्रश्न विचारला तर उत्तर दिलं पाहिजे, पण आमच्या नेत्यांनी प्रश्नांची उत्तर देत नाही, उलट त्यांच्या खासदार का काढून घेत आहेत. या पद्धतीनं हा देश चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. आता जनतेला सर्वांना कळालेले, आपण पाहिलं असेल की एक वातावरण संपूर्णपणे आता राज्यामध्ये आणि देशामध्ये या लोकशाहीवर जे आघात होत आहेत, राज्य घटनेवर जे आघात होत आहेत, त्याविरुद्ध उभं राहता सर्वसामान्य माणूस उभा राहताना दिसतोय. मध्यंतरी एक सर्वे झाला, स्वतंत्र यंत्रणेनं सर्वे केला आणि त्यामध्ये दाखवलं गेलं की जर महाराष्ट्र आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 48 पैकी 34 खासदार निवडून येतील. 34 खासदार निवडून येतील. आम्ही दुसरा एक सर्वे पाहिला, ते म्हटले 34 नाही 38 खासदार राज्यामध्ये हे महाविकास आघाडीचे निवडून येतील. तुम्ही पाहिली कसब्याची निवडणूक, कसब्याची निवडणूक, कसबा याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष असं समजतो कसब्यामध्ये आम्ही दगड उभा केला तरी निवडून येईल, पण जनतेनं तिथं भारतीय जनता पक्षाला नाकारलेलं आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे. चिंचवड पिंपरीमध्ये जर फूट झाली नसती तर तिथे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार होता. या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट सांगतो की कर्नाटकची निवडणूक सुरू झालेली आहे आणि सर्वे तुम्ही पाहिले असेल की कर्नाटक मध्ये सुद्धा काँग्रेस प्रचंड अशा मताधिक्यानं विजयाला वज्रमुठ, या वज्रमुठीसारखे जर आम्ही एकत्र पतीनं राहिलो सगळ्यांनी सगळेजण आणि तुमची साथ त्याला मिळाली, तर मला असं वाटतं की आपण राज्यामध्ये 180 पेक्षा ज्यादा जागा जिंकू. 180 पेक्षा ज्यादा सभा पाहिली त्यांची, आजची सभा पहा काय मोठी आहे, प्रचंड सभा. आमची सुद्धा नांदेडला सभा झाली राहुलजींची, शेगावला सभा झाली, प्रचंड सभा. आता महाविकास आघाडीची पुण्याला सभा होणार आहे. अजित दादा आम्हाला म्हटलं की सगळ्यात मोठी सभा कोणची होती त्याला बक्षीस. मला माहिती का पुण्याचीच आहे आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकार चुकीचा कारभार करत आहे ते घालून पुन्हा एकदा महाविकास आघाडी ही आपल्या राज्यामध्ये सत्तेवाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच पद्धतीने एकत्र पद्धतीनं आपण देशामध्ये सुद्धा सत्तेवर येण्याची ताकद आपली आहे, हे सुद्धा या निमित्तानं आपल्या सर्वांना येथे सांगतो. आपल्या सगळ्यांनी वज्रमुठ पक्की ठेवा.